एका मतदारसंघातून 25-25 लोकांची मत आहे. प्रमुख सूचना मी आता द्यायला उभारलोय, ती सूचना तुम्हाला कोणी दिली ती सांगतो, कोणी दिली नाही ती मी सांगतो. माळा मतदारसंघातून जेवढे इच्छुक आहेत त्या सगळ्यांनी एकत्र बसायचं आहे आणि आमच्यापैकी कुणालाही एखादा आम्ही त्यांच्या पाठीशी उभारायचं आहे. ही भूमिका घेऊन चालणार असाल तर तिथं नाव लागेल, नसेल आली तशी भूमिका तर तुम्ही सगळ्यांना अंतराने सरळ तुमचा निर्णय घेऊन आजच्या आज जर नाव पाठवलं असेल की आमच्या तालुक्यातून आम्ही भाजपा निवडून आलोय आणि आमच्यातलं एक नाव आम्ही फायनल केलं त्याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभारणार, त्याच माणसाचं नाव तिथे जाणार. नंतर काय मला एक सत्य प्रश्न सांगतो, 288 विधानसभा मतदारसंघात मुक्काम पोस्ट अंतरवाली सरायच्या सरातील बसून स्वतःच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये उपद्रवी मूल्य तयार करणाऱ्या संघर्षी योद्धात त्यांनी उपद्रवी मूल्य तयार केलं, त्यामुळे त्यांचा शब्द हा तुमच्यासाठी माझ्यासाठी सगळ्यासाठी अंतिम असायला पाहिजे. उपस्थित इच्छुकांनी अजून एक धावा विचार करा की तो जो निर्णय घेतील तो सगळे मान्य करणार का? बरोबर. पहिल्यांदा असं परिवर्तन घडतंय, उमेदवारा मागायला मुंबई आणि दिल्लीचे एअरपोर्टे घ्यावं लागतात. महात्मा गांधीजींनी सांगितलं की गावाकडे चला आणि खऱ्या अर्थानं आज दिसतंय एक सर्वसामान्य ऊसतोड कामगाराचा मुलगा या लोकसभेला बघितली त्याला पाडायचं आहे. कोण निवडून आम्ही बघितलं आपण त्यांना पाडलं, ते लोक दिल्लीत चालले मनोज दादा जरांगेच्या आशीर्वादाने 31 खासदार गेले. बरोबर. एका सर्वसामान्य कुटुंबातल्या कोणाही केलेली क्रांती आहे. चळवळीतली दोन सरकार या देशात आले, दिल्लीमध्ये आले पंजाबमध्ये आले, ही चळवळीतले मला ते पक्ष समोर होते. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसला झुकवून आम आदमी पार्टीचे सत्तेवर आले. तसं महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट करणारी ताकद तुम्ही आम्हाला कोण दिले? मनोज दराडे पाटील. त्यांच्यावर विश्वास दाखवून ही सगळी मंडळी इथं जमा झाली. बरोबर. त्यामुळं तो जो अंतिम आदेश देतील त्याच्यावर आपल्याला सगळ्यांना चालतो. महाराष्ट्राचं राजकारण करणारी प्रमुख जमात कुठली? त्या जमातीला 42 वर्ष स्वतःच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी लढावं लागतंय. आपलं नोंदी सापडल्या, आपले पुरावे सापडले तरीही सरकार आपल्याला न्याय देत नाही. आता आपल्याला फक्त आरक्षणच नसून शेतीचे प्रश्न, इतर समाजाचे प्रश्न, धनगर आरक्षण असो, मुस्लिम आरक्षण असो, हे सगळे घेऊन आपल्याला जनतेत जावं लागणार आहे. आणि मतदान का फक्त मराठा समाज करणार नाही, मतदान सगळ्या समाजाला मागवणार आहे. त्यामुळे या सगळ्या मागण्या घेऊन जात असताना संघर्ष होता मनोज दरांगे पाटलांची, त्यांच्या प्रतिमेची, त्यांनी जी इमेज बिल्डिंग डेव्हलप केली आहे त्याचे कुठे तर नाव खराब होईल, त्या सर्वांना नाव लागल असं कोणत्याही इच्छुकाने भविष्यात प्रयत्न करू नये.